वर्धा रोडवरील कवळघाट गावाजवळील महामार्गावर मोठे मोठे जीवघेणे खड्डे पडले होते, यामुळे या महामार्गावर अनेक वाहनांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अतुल वांदिले यांनी तात्काळ त्या रोडची पाहणी केली आणि खड्डे बुजविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा दिला होता. आता त्या रस्त्याचं काम सुरू झालं असून यांच्या मागणीला यश आले आहे. महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले होते, लोकांना येणे जाणे अवघड झाले होते. खड्डेमुळे अनेकांचे अपघात देखील झाले होते, त्यामुळे ह्या रोडवर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी अतुल वांदिले यांच्याकडे केली होती. अतुल वांदिले यांनी तात्काळ त्या रोडची पाहणी करत शासनाला तात्काळ रोडवरील पडलेले खड्डे बुजवा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला होता. यांची दखल घेत रोडवर पडलेले खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मागणीला यश आले आहे. नागरिकांनी अतुल वांदिले यांचे मनापासून आभार मानले आहे. आम्ही हिंगणघाट ते वर्धा जाणाऱ्या मार्गावर उभा आहोत. तिथून अगदी लागलेलं कवडघाट जे गाव आहे, अगदी इथं लगेच लागलेलं गाव आहे. या भागातील बिकट आणि वाईट परिस्थिती आहे या परिसरातली. इथपर्यंत हा रोड व्यवस्थित बनलेला आहे, सिमेंटचा रोड, आणि इथून तो जो अर्धा किलोमीटरचा जो पेस आहे हा रोड इतक्या मोठ्या प्रमाणात बेकार झालेला आहे की इथं अनेक मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेले आहे. आताच एक व्यक्ती मला ज्याचा मी भेटला आणि तो भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 दिवसा अगोदर सुद्धा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. आज मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत. जर आपल्या भागातला जर एखादी पेशंट राहिला की एखादी डिलिव्हरीची बाई राहिली, जर तिला सेवाग्राम किंवा सावंगीला जर ऍडमिट करायसाठी कोणी नेत असेल तर तिची तब्येत अर्धी इथंच जास्त बेकार होते. अशी वाईट परिस्थिती या रस्त्यावर झालेली आहे. गड्ड्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे. या आपल्या विधानसभा क्षेत्राची ही परिस्थिती आहे. म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही अल्टिमेटम देतो या शासनाला आणि प्रशासनाला की 5 दिवसाच्या आतमध्ये या रोडचा मार्ग व्यवस्थित करावा, दुरुस्ती करावा, नाहीतर अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी